अंमली पदार्थांचा विळखा आणि तरुण पिढीवर ज्या पद्धतीने परिणाम होतोय त्यासाठी या कारवाईकडे राजकीय अभिनिवेशातनं बघता कामा नये. आणि आपण बघाल की जी कारवाई या ठिकाणी होते त्या कारवाईचं राजकारणा पलीकडे जाऊन सर्वांनी समर्थन केलं पाहिजे. राजकारण करायला आपापलं व्यासपीठ त्या ठिकाणी आहे. आणि जर हायकोर्टालाही त्या ठिकाणी उचित वाटत नसेल तर मला वाटतं आता पुन्हा पुन्हा आपण एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, आरोप करणं आणि त्यांना डिमोरलाइज करणं योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि आता या सर्व तपासामध्ये जिथे जिथे धागेदोरे सापडतील त्या ठिकाणी तपास यंत्रणा काम करत असतात. आणि आपल्या देशामध्ये कायदा सर्वांसाठी आहे ना, काय ऍक्टर लोकांना वेगळा कायदा, ऍक्ट्रेस लोकांना वेगळा कायदा, मोठ्या लोकांना वेगळा कायदा, छोट्या गरिबांना वेगळा कायदा असं काही नसतं. आणि त्याच्यामुळे कायद्यासमोर सगळे समान आहेत. तर नवाब मल्लिकांना उत्तर द्यावं देऊ नये हे त्या तपास अधिकाऱ्यांनी ते एनसीबीच्या गाईडलाईन्स का असतील त्याप्रमाणे होईल. नवाब मल्लिकांचे प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी न्यायालयाने विचारलेले प्रश्न असं काही मानायचं कारण नाही. या नवाब मलिक काय कुठली अथॉरिटी नाही, ते एक राजकीय नेते म्हणून त्या ठिकाणी बोलत आहेत. आणि आपल्याला मी अनेकदा सांगितलं की त्यांच्या जावयाला 8 महिन्याची झालेली अटक आणि अजूनही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धागेदोरे असल्याची शक्यता आणि एनसीबीला त्यामुळे प्रेशरखाली ठेवायचं हाच नवाब मलिकांचा कार्यक्रम दिसतोय. परंतु या मोठ्या तपास यंत्रणा अशा प्रकारच्या बाह्य प्रेशरला कधीच घाबरत नसतात. न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी तपास यंत्रणा आपलं काम करत असते. नवाब मलिक केवळ त्या ठिकाणी वल्गनं करताना दिसत आहेत. पुरावे आहेत तर पुरावे संबंधित यंत्रणांकडे द्या, तुम्हाला कोणी अडवलंय. परंतु या ठिकाणी बेताल वक्तव्य करायचं आणि त्या ठिकाणी यंत्रणेला दोषी ठरवायचं असा एककलमी कार्यक्रम या ठिकाणी नवाब मलिकांचा त्या ठिकाणी दिसतोय. आणि वसुलीच्या बाबतीत बोलाल, वाजे प्रकरणामध्ये 100 कोटीची वसुली आणि इतर बदल्यांमधल्या वसुली याने राज्य सरकारचं नाव किती बदनाम झालंय आणि त्यामध्ये काय काय गुन्हे दाखल झालेत, काय चालू आहे आणि त्यामुळे वसुली सरकार आहे की काय, अशा प्रकारच्या लोकांच्या मनात भावना असताना वसुली 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 या शब्दाच्या बाहेरच मला वाटतं नेते आणि मंत्री यायला तयार नाहीत. आणि म्हणून वसुली हा नवाबभाईंच्या दृष्टीनं परवलीचा शब्द बनून राहिलेला आहे. तर नवाब मलिक हे आता तपास यंत्रणेचा भाग किंवा मार्गदर्शक झालेत का हे पाहिला पाहिजे. बरं, त्यांना जे काही आक्षेप असतील ते आपल्या न्यायालयीन चौकटीत त्या त्या प्लॅटफॉर्मवर करावेत. रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी आपण एखादी अथॉरिटी असल्यासारखं त्या ठिकाणी एखाद्या निर्णयाप्रती येणं, कन्क्लुजनला येणं मला वाटतं योग्य नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा तपास यंत्रणावर त्या ठिकाणी प्रभाव पडत असतो. आणि मला वाटतं त्यांना जे म्हणायचं असेल ते त्यांनी त्या त्या यंत्रणांकडे म्हणावं. तपास यंत्रणांचं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं कोणाला तरी वाचवण्यासाठी किंवा आपल्या जावयाच्या फ्रस्ट्रेशनपोटी अशा प्रकारचं या ठिकाणी करणं मला वाटतं योग्य आहे असं वाटत नाही. नवाब मलिकांना विचारूनच एनसीबीच्या किंवा तपास यंत्रणांच्या बदल्या करायला हव्यात असं मला वाटतं. म्हणजे एखाद्या तपास यंत्रणेवर एखाद्या नेत्याने किती बोलावं यालाही काय मर्यादा आहेत. म्हणजे हा बोलण्याचा अतिरेक होतोय. एका एनसीबी हे जसं काय टार्गेट असल्यासारखं रोज उठून पत्रकार परिषद घ्यायचं, रोज एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करायचं, रोज समीर वानखेडेवर त्या ठिकाणी टीका करायची. मला वाटतं तेच रोज तपास यंत्रणा आणि अधिकारी टार्गेट करून जे अंमली पदार्थाच्या संदर्भात आरोपी दोषी आहेत त्यांची बाजू घेण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय.